आपण बऱ्याच वेळा आपल्या आहारामध्ये दोन गोष्टी एकत्र करून खातो. काही काही खाद्यपदार्थात तीन तीन चार चार गोष्टी वेगवेगळ्या गोष्टी एकत्र करून तो खाद्यपदार्थ बनवलेला असतो, किंवा आपण सुद्धा एखादी गोष्ट एखाद्यात बुडून खातो, एखादी गोष्ट एखाद्या गोष्टीमध्ये मिक्स करून खातो. पण जर आपल्याला जर हे माहिती नसेल की कोणत्या गोष्टीमध्ये कोणती गोष्ट मिक्स केल्यानंतर याचा शरीरावर काय इफेक्ट होतो, तर आपण बऱ्याच वेळा याच्यामध्ये चुका करत असतो. कारण की बऱ्याच वेळा असं निदर्शनास आलेलं आहे की दोन चांगल्या गोष्टी की ज्यांचे स्वतःचे भरपूर फायदे शरीराला मिळू शकतात, पण त्या जर दोन चांगल्या गोष्टी जरी तुम्ही एकत्र करून खाल्ल्या तर शरीराला मोठा नुकसान होत असतं आणि ज्यामुळे कॅन्सरसुद्धा होऊ शकतो, तर असं शास्त्रज्ञांच्या लक्षात आलेलं आहे. या गोष्टी अशा आहेत की दररोज कदाचित तुम्ही त्या चुकीच्या पद्धतीने एकत्र करून खात असाल आणि ज्यामुळे हळूहळू तुम्हाला कॅन्सरची लक्षणं सुद्धा दिसायला सुरुवात होऊ शकतात. तर त्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला पाच अशा चुकीच्या सवयी आम्ही तुम्हाला माणसांच्या सांगणार आहेत की ज्यामध्ये तुम्ही चुकीच्या गोष्टी एकत्र करून खातात आणि ज्यामुळे तुम्हाला अगदी पुढे चालून भविष्यात मोठं नुकसानसुद्धा होऊ शकतं. आणि हाच व्हिडिओ जर तुम्ही पाहिला तर कदाचित ते नुकसान तुम्ही तुमचं थांबू शकता, तुमचं आयुष्यसुद्धा वाढू शकता. तर अतिशय महत्त्वाचा हा व्हिडिओ होणार आहे. अगदी लहान मुलापासून अगदी वयस्कर आजोबांपर्यंत हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा होईल. तर त्याकरता हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. चॅनलला जर नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करून शेजारी बेलचं बटन दाबा. आज माहिती घेतोय पाच अशा वेगवेगळ्या पदार्थांच्या कॉम्बिनेशनची की ज्यामुळे ज्या एकत्र केल्या गेल्यामुळे तुमचा आयुष्य कमी होऊ शकतं, कॅन्सरसुद्धा तुम्हाला होऊ शकतो. आणि या गोष्टी तुम्ही दररोजसुद्धा करत आहे, कारण की चहाच्या विषयीसुद्धा याच्यामध्ये असं एक कॉम्बिनेशन आहे की जे तुम्ही दररोज करत असाल. तर यामध्ये पहिली गोष्ट आहे दूध आणि केळी एकत्र करून खाणे. आता बऱ्याच वेळा आपल्याला जसं आपलं एक समज आहे की आयुर्वेदात दूध आणि केळी एकत्र करून खाणं याला बरंचसं त्या ठिकाणी महत्त्व आहे, पण अगदी हा समज चुकीचा आहे. दूध आणि केळी या गोष्टी एकत्र करून जर आपण खायला गेलो तर केळी आणि दुधाच्या पचन होण्याची जी काय टायमिंग आहे किंवा जी पद्धत आहे आपल्या शरीरामध्ये ती वेगळी असते. दूध आणि आपण जर केळी एकत्र खाल्लं गेलं तर दूध त्या ठिकाणी शरीरात जाऊन त्याचं दही होण्यास सुरुवात होत असतं आणि जो फायदा मिळायचा तो तर मिळतच नाही, पण बऱ्याच वेळा आपल्याला त्याचं नुकसानच होत असतं. त्यामुळे दूध आणि केळी हे आपण सेपरेट खाल्ले पाहिजेत आणि त्यामध्ये 20 मिनिटाचं तरी अंतर असलं पाहिजे. आता यानंतर दुसरं असं कॉम्बिनेशन आम्ही सांगतोय की जे तुम्ही दररोज सकाळी करत आहे, नित्यनियमाने ते करतायत आणि ज्याचा तोटा तुम्हाला भविष्यात होणारच आहे, तर ते आहे दुधाचा चहा पिणे किंवा चहामध्ये दूध मिक्स करून पिणं. आता भारतामध्ये बऱ्याच वेळा दुधाचा चहा आवडीने पिला जातो, पण तुमच्या माहितीसाठी जर सांगायचं झालं तर ज्यावेळेस आपण चहामध्ये दूध त्या ठिकाणी टाकतो तर त्या चहामधले असलेले जे काही गुणधर्म आहे, अँटीऑक्सिडंट असतील किंवा इतर काही चांगल्या गोष्टी असतील, तर त्या दुधामुळे नष्ट होत असतात. आणि बऱ्याच वेळा चहा पिल्यानंतर त्यामुळे आपल्याला डिहायड्रेशन म्हणजे शरीरात पाण्याची कमतरता होणं असे सुद्धा त्या ठिकाणी सिम्पटम्स याचे दिसत असतात. त्यामुळे दूध नसलेला चहा किंवा अतिशय कमी असलेला दूध असलेला चहा पिणं हे आरोग्यास अतिशय गुणकारी असतं असं बऱ्याच शास्त्रज्ञांनी बऱ्याचशा लोकांनी आयुर्वेदातील बऱ्याचशा लोकांनी सुद्धा सांगितलेलं आहे. त्यानंतर तिसरं असं कॉम्बिनेशन जे की आज मितेला भरपूर पॉप्युलर झालेलं आहे आणि जवळपास भारतातले 80% लोक याला त्या ठिकाणी वापरत आहे, जे की 100% चुकीचं आहे, तर जे म्हणजे मांसाहारी पदार्थाबरोबर तांदूळ खाणं. आता बिर्याणी हा पदार्थ इतका पॉप्युलर झालेला आहे की जो प्रत्येकाच्या घराघरात होतो, हॉटेलला गेल्यानंतर सुद्धा आपण बऱ्याच वेळा बिर्याणी खात असतो. पण बिर्याणीमध्ये होतं काय की मांसाहारी पदार्थाबरोबर तांदूळ आपण एकत्र करून खातो, तर इथे गंमत अशी होती की एक तर मांसाहारी पदार्थाला पचायला जास्त वेळ लागतो, अगदी 4-5 तास लागतात, आणि तांदूळ हा झटपट पचत असतो. मग त्यामुळे दोघांचं मिक्सिंग केल्यामुळे आपण मांस खाल्लं आहे, मग चिकन मटण असेल त्या बिर्याणीमधलं, तर ते व्यवस्थित पचत नाही. त्यामुळे बऱ्याच वेळा गॅस होणं, अपचन होणं, पोटजड पडणं असे त्या ठिकाणी आपल्याला लगेचच्या लगेच लक्षणं त्या ठिकाणी दिसतात. पण पुढे चालून आपल्याला कायमस्वरूपी याच्यामुळे बद्धकोष्ठता होणे किंवा पोटासंबंधी आजार त्या ठिकाणी उद्भवण्याची शक्यता असते. त्यामुळे या दोन गोष्टी सेपरेट त्या ठिकाणी खाल्ल्या गेल्या पाहिजे. त्यानंतर चौथं असं कॉम्बिनेशन की ज्यामुळे तुमचा मृत्यूच होऊ शकतो, तर ते म्हणजे गावठी तुपासोबत मध खाणे. मित्रांनो, बऱ्याच वेळा आपण चुकून गावठी तुपाच्या एखाद्या पदार्थात जर मध जर मिक्स केला आणि त्याचं जर प्रमाण अगदी अगदी व्यवस्थित प्रमाणात जर नसेल तर 100% तुमचा मृत्यू होऊ शकतो. कारण की आयुर्वेदात सांगितलं आहे की तूप आणि मध जर एकत्र केलं तर त्याचं विष तयार होतं आणि ते विष अतिशय झालीम असतं. त्यामुळे गावठी तूप आणि मध खाणं आपण
टाळलं पाहिजे. दोन्ही खाण्याच्यामध्ये अर्ध्या ते एक तासाचा फरक असला पाहिजे. त्यानंतर शेवटचं कॉम्बिनेशन जे की बऱ्याच वेळा चुकलं जातं, तर दुधासोबत दही खाणे किंवा दुधाच्या एखाद्या पदार्थासोबत दही खाल्लं जाणं. आता आपल्याला माहिती आहे की तुम्ही आता म्हणाल की आम्ही कधी दूध आणि दही एकत्र कशाला खाऊ, तर बऱ्याच वेळा तुम्हाला माहिती आहे की दुधापासून तयार झालेले बरेचसे जे काय पदार्थ आहे, मध्ये क्रीम असेल, मलई असेल, आणि बऱ्याच वेळा आपण दहीसुद्धा भाज्यांच्या करीमध्ये वापरतो, आणि मग त्यावेळेस जर मिल्क क्रीम आपण त्यामध्ये टाकली तर बऱ्याच वेळाचे मोठे दुष्परिणाम त्या ठिकाणी होत असतात, आणि त्यामुळे भविष्यात याच्यामधनं प्रॉब्लेम होऊ शकतात. तर ह्या चार पाच असे काही चुकीचे कॉम्बिनेशन आहेत, चुकीच्या सवयी आहेत, की ज्या आपण 100% टाळल्या पाहिजेत, की ज्यामुळे आपल्याला फायदा होईल आणि बऱ्याचशा त्या ठिकाणी अडचणींना आपल्याला सामोरं जावं लागणार. तर कशी वाटली माहिती कमेंटच्या माध्यमातून कळवा. चॅनलला नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करून शेजारी बेलचं बटन दाबा.